नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुळजाभवानी प्राथमिक विद्या मंदिर संत ज्ञानेश्वर नगर लातूर या आपल्या शाळेच्या व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत। आज 21 जून जागतिक योग दिवस, या जागतिक योग दिवसाच्या निमित्तानं आज आपल्या शाळेमध्ये या व्हर्च्युअल क्लासच्या माध्यमातून मी तुम्हाला काही योग आसनाचे प्रकार योगासनाची माहिती सांगणार आहे। हे योगासनाचे प्रकार आणि ही सांगितलेली माहिती तुम्ही या माहितीप्रमाणे दररोजच्या दररोज सकाळी उठल्यानंतर लवकरात लवकर उठायचे आणि हे योग तुम्हाला जसे जमतील तशा पद्धतीने हे योग तुम्ही करायचे आहे। तर मित्रांनो, योग करत असताना आपल्या मन एकाग्र व्हावं यासाठी आपण एक प्रार्थना म्हणणार आहोत। ती प्रार्थना तुम्ही ऐकायची आणि माझ्या मागे म्हणत म्हणत मी जशी योगाची कृती करतो आहे तशी कृती तुम्ही करायची आहे। तर ती प्रार्थना अशी आहे, सर्वजणांनी हात जोडा, सरळ बसा आणि माझ्या पाठीमागे ही प्रार्थना म्हणा। ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। तर या पद्धतीने तुम्ही काय करायचे, प्रार्थना म्हणायची आहे आणि योग क्रियेला सुरुवात करायची आहे। तर आपण या आजच्या या योग तासामध्ये सर्वप्रथम बैठे किंवा बसलेल्या जागेवर कोणत्या कोणत्या आपल्याला योग क्रिया करता येतील याच्या बद्दलची माहिती आपण पाहणार आहोत। सगळ्यात आपण पहिले आसन करणार आहोत, ते आसन म्हणजे ती योग क्रिया म्हणजे पद्मासन। हे करण्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचे, मी आता ज्या स्थितीमध्ये बसलो आहे त्या स्थितीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, आपले जे पाय आहेत हे मांडीवर, दोन्ही पायाचे तळवे ऑपोजिट मांडीवर घ्यायचे आहेत आणि याच्यामध्ये आपल्या हाताची प्रणाम मुद्रा तयार करायची आहे आणि शांत चित्तानं एकाग्र मनानं श्वास मध्ये घ्यायचा आहे, बाहेर सोडायचा। अशा पद्धतीनं हे आसन तुम्हाला काय करायचं आहे, घरच्या घरी करायचं आहे। तर मित्रांनो, पुढचं आसन मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे सिद्धासन। तर हे सिद्धासन करण्यासाठी सुद्धा बघा, हे एकदम सोपे आसन आहेत। या सोप्या आसनामध्ये तुम्हाला काय करायचंय, सिद्धासन करत असताना तुमचे हे जे दोन्ही पाय आहेत हे असे जुळवायचे आहेत। पहा, हे असे जुळवल्यानंतर तुमचं योगमुनी जशी आपली प्रार्थना करण्यासाठी मुद्रा ठेवतात त्या पद्धतीने आपल्या हाताची मुद्रा ठेवायची आहे, श्वास मध्ये घ्यायचा आहे, बाहेर सोडायचं। या पद्धतीने आपल्याला हे आसन करायचं आहे। तसंच मित्रांनो, तुम्ही हे आसन करत असताना किंवा तुम्ही हे जे आसन करताय ते तुम्हाला जसे जमतील, ज्या पद्धतीने जमतील त्याच पद्धतीने करा, कारण याच्यात थोडी जरी चूक झाली तरी तुमच्या शरीराला हानी पोहोचू शकते। त्यामुळे हे आसन तुम्हाला जसे जमतील त्या पद्धतीने तुम्ही करायचे आहे। तर पुढचं आपण बैठे आसन मध्ये पुढचं आसन आपण पाहणार आहोत ते म्हणजे वज्रासन। तर पहा, या वज्रासनामध्ये जे तुम्हाला मी कृती सांगणार आहे ते तुम्ही कृती करायची आहे, त्या कृतीद्वारे तुम्ही हे वज्रासन शिकायचं आहे। तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, त्याच्यासाठी हे बसून करायचं आसन आहे। तर बघा मी कसं बसलोय, हे बघा तुम्हाला दाखवतो मी माझ्या बसण्याची दिशा कशी आहे किंवा मी कसं बसलो आहे। पाय जे आहेत तुझे, पाय असं आपण पंजावर बसायचं आहे खालच्या बाजूने आणि हात आहेत ते आपले गुडघ्यावर ठेवायचे आहेत आणि सरळ स्थितीमध्ये बसून श्वास मध्ये घ्यायचा आहे, सोडायचा। या स्थितीमध्ये हे वज्रासन तुमचं काय होणार आहे, तुम्ही करणार आहात। तर ह्या वज्रासनाचा उपयोग तुमचं शरीर सुडोल होण्यासाठी
खूप मोठ्या प्रमाणावर याचा उपयोग होतो. तसंच तुम्हाला जर कंबर दुखत असेल किंवा पाठ दुखत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा ह्या वज्रासनाचा उपयोग आपल्याला करता येतो. आता पुढचं आसन आहे सुखासन. त्याच्यामध्ये सुखासन करायची कृती, मांडी घालून बसायचं आहे आणि आपली योग मुद्रेच्या स्थितीत बसायचं आहे. श्वास मध्ये घ्यायचा आहे, बाहेर सोडायचं. हे आसन केल्यामुळे काय होतं, तुम्हाला तुमचं मन शांत राहतं. योग करण्यासाठी तुमचं मन उत्तेजना तुमच्या मनात निर्माण होतात आणि तुमचा योग हा अतिशय उत्तम प्रकारे तुम्हाला करता येतो. पुढचं आसन आहे, पुढचं आसन ते म्हणजे भुजंगासन. भुजंगासन करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, सर्वप्रथम तुमचं जे या पद्धतीनं तुम्हाला झोपावं लागेल, झोपल्यानंतर तुमचे हात जमिनीला टेकून पाय जुळवायचे आहेत आणि छातीपासून हा भाग तुमचा शक्य होईल तेवढा पाठीमाग जायचा प्रयत्न करायचा. या पद्धतीने हे भुजंगासन आपल्याला करता येईल. तर पहा मित्रांनो, हे जे आसन आहेत हे आसन तुम्ही तुमच्या घरच्यांच्या मदतीनं शक्य होईल तशा प्रमाणात हे आसन तुम्हाला करायचे आहे. तसंच मित्रांनो, आता या आसनामध्ये तुम्हाला मी काही जी माहिती सांगितलेली आहे ही माहिती पण तुम्ही लक्षात ठेवायची आहे. कोणतं आसन कशासाठी उपयुक्त राहणार आहे किंवा त्याचा उपयोग आपल्याला काय होणार आहे यासाठी या आसनाची माहिती तुम्ही नेटवरून सुद्धा काढू शकताय. माझ्या सारखे आणखीन व्हिडिओ या नेटवर खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत, ते पाहू शकताय तुम्ही. तर आता पुढचं आसन जे आहे ते आहे पवन मुक्त आसन. पवन मुक्त आसन यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर झोपायचं आहे आपल्या पाठीवर आणि हे आपले पंजे दुमडून या पद्धतीनं कृती करायची आहे. होत आहे तेवढा असं वर उठायचा प्रयत्न करायचा आहे. हे पवन मुक्त आसन आहे. तर पुढे पाहायचंय आपल्याला शवासन. आता या शवासनामध्ये पहा, शव म्हणजे काय, तर मृत्यू होणं, म्हणजे मेलेल्या माणसासारखंच डायरेक्ट झोपायचंय. श्वास एकदम कमी गतीमध्ये आपण घ्यायचा आहे आणि हे आसन आपल्याला करायचं आहे. तर त्याच्यासाठी पहा तुम्ही काय करायचं आहे, आपल्या आसनपट्टीवर झोपायचं आहे. पूर्ण असं पाय वगैरे सर्व या पद्धतीनं लांब घेऊन तुम्ही काय करायचं आहे, झोपायचं. हे शवासन झालं. तर पहा मित्रांनो, हे जे असं आता तुमचे बैठे आसन होते त्याच पद्धतीनं आता आपण काही खडे प्रकारातले आसन सुद्धा करणार आहोत. आता हे खडे प्रकारातले आसन मध्ये आपण त्रिकोण आसन पाहणार आहोत, तसेच वृक्षासन पाहणार आहोत, याच ह्याच्यासाठी उत्कट आसन पाहणार आहोत, अर्धचक्र आसन पाहणार आहोत, या पद्धतीचे आसन आपण करणार आहोत. त्याच्यामधलं पहिलं आसन आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे वृक्षासन. तर पहा आता वृक्षासनामध्ये काय करायचंय, तर तुम्ही सरळ या स्थितीमध्ये थांबायचं आहे आणि या स्थितीमध्ये थांबल्यानंतर तुमचे दोन्ही हात असे डोक्याच्या वर घ्यायचे आहे आणि आपल्या डाव्या पायाचा पंजा अगोदर उजव्या पायाच्या गुडघ्यावर ठेवायचा आहे, तो या पद्धतीनं ठेवायचा आहे. अशीच कृती परत पाय बदलून करायचे, हात वर घ्यायचे, परत उजवा पाय आपल्या डाव्या पायाच्या गुडघ्यावर ठेवायचा आहे. हे झालं वृक्षासन. तर मित्रांनो, वृक्षासन केल्याचा फायदा काय होतो, तर आपण डौलदार आणि स्थिर अशा झाडाची प्रतिकृती आपल्या ह्याच्यात निर्माण होते पहा. आणि याच्यातून हा फायदा नवचैतन्य आपल्या शरीरामध्ये निर्माण होतं,
पाय पाट आणि हातामध्ये ताण निर्माण होऊन तरतरी निर्माण होते, आपल्या मनाचा समतोल निर्माण होतो, एकाग्रता वाढण्यास मदत होते, तसेच सायटिकच्या काही रुग्णांना या आसनामुळे आराम मिळतो, यामुळे पाय मजबूत बनतात, तोल राखता येतो आणि कंबर सुद्धा खुली होते, सायटिका बरे होण्यास मदत होते। पहा हे आसन करताना तुम्हाला काय सावधगिरी बाळगायची आहे, ज्याला उच्च रक्तदाब असेल त्यांनी हे आसन करायचं नाही। पहा आता हे झालं वृक्षासन, पुढचं आसन मी तुम्हाला बैठे प्रकारातलं सांगणार आहे, सॉरी खडे प्रकारातलं सांगणार आहे, ते म्हणजे ताडासन। ताडासन या आसनामध्ये सरळ थांबायचं आहे आणि आपले दोन्ही हात हे या वरच्या बाजूने जाऊ देऊन हे बघा असं थांबायचंय, दोन्ही हात असे कानाच्या दिशेने सरळ ठेवायचे आणि पंजावर टाईट थांबायचं आहे, सरळ थांबायचं। या पद्धतीने हे ताडासन श्वास घेत श्वास सोडत तुम्हाला करायचं आहे। तर याचा लाभ काय आहे, याचा लाभ पायाचे स्नायू आणि पंजाचे स्नायू हे मजबूत होतात, तसेच छाती व पोट यांच्यावर ताण पडल्याने त्याच्या संदर्भात असलेले आजार सुद्धा दूर होतात। या आसनाचा हा उपयोग आपल्याला सांगता येईल। पुढचं आसन आहे ते म्हणजे त्रिकोणासन। आता या आसनामध्ये तुम्हाला काय करायचंय, दोन्ही पायामध्ये कमीत कमी 1.5 फुटाचे अंतर ठेवून सरळ उभे राहायचंय, मी जसं पास थांबलोय तसं, आणि दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत बाजूला पालथे ठेवायचे, श्वास आत घेऊन डावा हात पुढे घेऊन पायाच्या पंजाजवळ जमिनीवर टेकवायचा आहे, अथवा हात डाव्या टाचेला लावायचा आहे। थांबा बघा मी तुम्हाला ही कृती करून दाखवतोय। तर पहा यामध्ये हा जो पाय आहे या पायाचं तुम्ही प्रयत्न करायचा, पहिल्यांदा तुमचा लागणार नाही, जसं तुमचा सराव होईल त्या पद्धतीने तुमचा पाय टाचेला लागेल, पाय सरळ ठेवून हा पाय टाचेला लावायचा आहे, परत हीच कृती या हातावर आणि पायावरून करायची। तर हे त्रिकोणासन आहे। तर याचा लाभ असा होतो, आपल्या छातीचा विकास होतो, पृष्ठभागांच्या मांसपेशीवर बळ पडल्याने त्या सशक्त होतात, या आसनामुळे हे लाभ आपल्याला होतात। तसंच पुढचं आसन आहे आपलं ते म्हणजे, पुढच्या आसनाचा प्रकार आपण पाहणार आहोत खडे आसनामधील उत्कटासन। उत्कटासन म्हणजे कसं, तर बघा यामध्ये आपल्याला कृती जी करायची आहे ही कृती मी तुम्हाला सांगणार आहे आणि ती कृती कशी आहे ते तुम्हाला पाहायची आहे। तर उत्कटासन ह्याच्यामध्ये आपले जी काही कंबर आहे किंवा आपले जे पायाचे तळवे आहेत पाय आहेत यांना मजबूती येते, तसेच आपली जी पाठीमागची मणक्याची हाडा असतात ह्या हाडाला सुद्धा याच्यापासून खूप चांगला असा फायदा होतो। तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, या पायाच्या आपले पाय जे आहेत हे गुडघ्यापासून घुमडायचे आहेत, हात सरळ ठेवायचा आहे आणि या स्थितीमध्ये खाली बसायचा प्रयत्न करायचा आहे, सरळ स्थितीमध्ये जेवढं होईल तेवढं असं। तर हे उत्कटासन आहे आणि या उत्कटासनाचा लाभ आपल्या शरीराला होत असतो। तर पहा आसन आणखीन एक पुढचं आसन आहे ते म्हणजे नमस्कार आसन। आता हे आसन आपण कुठलीही योग क्रिया करताना, खडे प्रकार योग जेव्हा आपण करताय तेव्हा ही खडी प्रकाराची क्रिया करताना हे आसन आपल्याला करायचंच आहे, ते म्हणजे नमस्कार आसन। तर बघा त्या नमस्कार आसनामध्ये तुम्हाला सरळ थांबायचं, हात जोडायचे म्हणजे आदर करून थांबायचं, हे झालं नमस्कार आसन। तर मित्रांनो या आसनाचे हे जे काही फायदे आहेत, ताडासन किंवा वृक्षासन जे काही बैठके आसन आपण पाहिलेले आहेत याचे खूप असे फायदे आपल्या शरीराला आहेत आणि या आसनाद्वारे आपण आपले शरीर मन शांत ठेवू शकतो, एकाग्र ठेवू शकतो, आपल्या शरीराचं जी काही रचना आहे ती सुडोल आणि व्यवस्थित ठेवू शकतो, तसंच निरोगी शरीर आपल्याला या योग क्रियेमुळे प्राप्त होतो। ह्या योगाच्या क्रिया मित्रांनो तुम्ही दररोज सकाळी उठल्यानंतर करत चला, जशा शक्य होतील त्या पद्धतीने, अगोदर सोप्या क्रिया करा नंतर अवघड क्रिया करत चला,
या पद्धतीने या योगाच्या क्रिया तुम्ही करायच्या आहेत. सर्वांनी घरी राहायचं आहे, स्वस्थ राहायचं आहे. या कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी दिलेल्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करायचं आहे. आपलं काही महत्त्वाचं काम असेल तरच घराच्या बाहेर निघायचं आहे आणि दिलेल्या सूचनांचं वेळोवेळी पालन करायचं आहे. धन्यवाद.